धर्मशास्त्र संमती देत नाही, पण आपल्याच समाजातल्या एका व्यक्तीनं त्या धर्माचं उल्लंघन केलं म्हणून इतकी जबर शिक्षा त्यावेळेस होती. इतकी जबर शिक्षा त्यावेळेस समाज बघितला जात नव्हता, त्यावेळेस माणूस बघितला जायचा. हा माणूस चुकलाय ना, धर्माच्या विरुद्ध लागलाय, मग याला धर्मामध्ये जे काही शिक्षा असेल, धर्मामध्ये जे काही प्रायश्चित्त असेल तेच त्यांनी भोगलं पाहिजे. इतकी कडक धर्मव्यवस्था त्यावेळेस होती. विचार करा, आज आपण एखाद्या व्यक्तीनं जर वाईट काम केलं, चुकीचं काम केलं, तर आपणच त्या व्यक्तीला पाठीशी घालतो, माझ्या समाजातलाय तो, हात लावायचा नाही, आम्ही काय असेल ते बघून घेऊ. पण ज्ञानोबरायांच्या काळात विचार करा, ब्राह्मण समाजातले असणारे ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत संन्यास आश्रम ग्रहण केल्यानंतर सुद्धा ग्रहस्थाश्रमामध्ये आले, आणि म्हणून त्या काळच्या धर्म मार्तंडांनी त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली होती. हे चुकी का? बरोबर आहे. धर्माचे जर आपण व्याख्याते असाल, धर्म माहित असेल, तर धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये बघा, संन्यास आश्रम स्वीकार केल्यानंतर ग्रहस्थाश्रमामध्ये यायचं असेल तर धर्म परवानगी देत नाही, पण तरी सुद्धा गुरुची आज्ञा म्हणून विठ्ठलपंत त्या ठिकाणी संन्यास आश्रमातून ग्रहस्थाश्रमामध्ये आले, पण स्वीकारलं नाही समाजानं, नाही स्वीकारलं. मग त्या विठ्ठलपंतांच्या पोटी चंद्र सूर्याला लाजवतील, चंद्र सूर्याला लाजवतील असे चार पुत्र त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबामध्ये आले. पहिला अवतार झाला सदाशिवाचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा निवृत्तीनाथ. दुसरा अवतार झाला ज्ञानोबरायांचा. तिसरा अवतार झाला ब्रह्मा सोपान तो झाला. बघता आनंद वर्तला आदि शक्ती मुक्ता आदिशक्ती, आदिशक्तीचा अंश असणारे श्री मुक्ताबाई महाराज, मुक्ताई, या मुक्ताईचे इवलेशा मुक्ताईचे मी आज ज्या मला फार अभिमान वाटतो की मी या भूमीमध्ये, ज्या भूमीमध्ये मुक्ताई या ठिकाणी तापी तीरावरती विलीन झाल्या, त्या भूमीमध्ये मी आज इथं उभा राहून कीर्तन करतो, माझा सार्थ अभिमान आहे. या मुक्ताईचे वारकरी संप्रदायावरती नवे नवे तर संबंध समाजावरती फार मोठे उपकार आहेत. जर मुक्ताईनं त्यावेळेस ज्ञानोबरायांना समजावलं नसतं ना, ज्ञानोबराय ताटीच्या बाहेर येत नव्हते, आणि ताटीच्या बाहेर जर ज्ञानोबराय येत नव्हते तर आहा एवढा मोठा ठेवा समाजाला भेटला नसता. म्हणून संप्रदायावरती नवे नवे समाजावरती संपूर्ण विश्वावरती जर मोठे उपकार कोणाचे असतील तर त्या येवल्याशा मुक्ताईचे. संपूर्ण आयुष्यामध्ये अहो त्या ज्या आळंदीमध्ये आज पूजा होती त्याच आळंदीमध्ये नाही अन्न भेटलं त्यांना. हो, पाडव्याचा दिवस होता, संपूर्ण अलंकापूर गावामध्ये गुढ्या उभारल्या होत्या, आणि गुढ्या उभारल्या असताना ज्ञानोबरायांचा रोजचा क्रम होता, भिक्षाटनासाठी जायचं, पाच घरं मागायची, पाच घरं मागण्याचा अधिकार आहे संन्यास्याला, भिक्षाटनासाठी जायचं, पाच घरं मागायची, पाचही घरामध्ये नाही भेटलं तर तसं पुन्हा यायचं. आणि तो काळ असा होता का, कधी कधी कुठे काहीच भेटायचं नाही, निश्चितपणे ज्ञानोबरायांना तसंच पुन्हा माघारी यावं लागायचं. आज पाहिलं अलंकापुरी गावामध्ये तर सर्वांच्या घरांवरती गुढ्या उभारल्या होत्या, वाटलं आज पाडव्याचा सण. आज जर आमचे आई वडील असते तर निश्चितपणे आम्हाला माझ्या आईनं आम्हाला सर्व भावंडांना गोडा धोडाचं खायला घातलं असतं, पण आई नाही, आई वडील देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी गेले. आता कोणाकडे गोड मागणार? कल्पना करा, इतका इतका वाईट एवढं नेमकं काय केलं होतं की ज्या विठ्ठलपंतांची ही चार सुंदर कोमल मुलं त्यांना सण खाण्याचा सुद्धा अधिकार या समाजाने दिला नाही. तसं पाहायला गेलं तर संन्यास आश्रम आणि ग्रहस्थाश्रम ही गोष्ट बाजूला ठेवता जेवढं पुण्य
ज्ञानोबर आहे किंबहुना भगवान परमात्मा येण्याकरता आपल्या पोटाला येण्याकरता जेवढं पुण्य लागतं तेवढं पुण्य करण्याकरता विठ्ठल पंतांनी संन्यासाश्रम ग्रहण स्वीकारला होता, तेवढं पुण्य कमवण्याकरता. आणि ते पुण्य पूर्ण झालं नाही म्हणून पुन्हा लग्न झाल्यानंतर सुद्धा पुन्हा संन्यासाश्रमामध्ये गेले, पण गुरुच्या आज्ञेला मान्यता देऊन पुन्हा गृहस्थामध्ये आले. आणि गृहस्थामध्ये आल्यानंतर इकडे विठ्ठलपंत गेले पुन्हा संन्यासाश्रमामध्ये, पण आपल्या पतीला पुन्हा संन्यासाश्रम ग्रहण केला आणि पुन्हा गृहस्थामध्ये आणण्याकरता विठ्ठलपंतांची पत्नी रुक्मिणी माता ज्ञानोबरांची आई यांनी आपल्या पतीला पुन्हा संसारामध्ये आणण्याकरता जेवढं काय पुण्य लागेल ना तेवढी पुण्य प्राप्ती करून घेतली. अलंकापुरीमध्ये सुवर्ण पिंपळे, त्या सुवर्ण पिंपळाला रोज ती रुक्मिणी माता प्रदक्षिणा करायची. कोणी सांगतो 2 लाख केल्या, कोणी सांगतं 1 लाख केल्या, पण मी सांगेल जेवढं पुण्य आपल्या पतीला संसारामध्ये आणण्याकरता लागतंय तेवढे पुण्य प्राप्ती करण्याकरता 12 वर्ष विठ्ठलपंतांची पत्नी रुक्मिणी माता यांनी त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या आणि विठ्ठलपंत आले. 4 सुंदर कोमल बालकांचा जन्म झाला, पण समाजाने त्यांना स्वीकार नाही केलं. पाडव्याचा दिवस होता, वाटलं आई असती तर आम्हाला गोडदोर खाऊ घातलं असतं, पण आज आई नाही तर मागावं कोणाला. म्हणून ज्ञानोबराय त्या ठिकाणी आपल्या झोपडीमध्ये आले आणि झोपडीमध्ये आल्यानंतर रोज ज्ञानोबराय यायचे ना, तर बाहेर मुक्ताई काहीतरी अंगण झाडत असायची, काहीतरी काम करत असायची. ज्ञानोबरायांची चावूल लागल्यानंतर मुक्ताई फार गोड अलगत असा स्वरामध्ये आवाज द्यायची ज्ञानोबराय ना, दादा आलास का रे, अरे ज्ञानादादा आलास का रे. पण रोज ज्ञानोबराय मुक्ताईला ओ द्यायचे, मुक्ताईला बोलायचे, पण आज ज्ञानोबराय तडक त्या ठिकाणी आपल्या झोपडीमध्ये गेले. झोपडीमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबरायच्या गड मुक्ताई गेल्या आणि गेल्यानंतर विचारलं, दादा आज काय कोण बोललं का रे, आज तुझा चेहरा इतका उतरलेला का दिसतोय, बोलावं कसं. ज्ञानोबरायांना प्रश्न पडला, पण तरी सुद्धा अलगदपणे ज्ञानोबराय बोलतात, मुक्ता आज मी अलंकारपूर गावामध्ये गेलतो, आळंदीमध्ये गेलतो, आज सर्वांच्या घरांवरती गुढ्या दिसल्या मला, आज पाडव्याचा दिवस आहे. आपले आई वडील होते त्यावेळेस पाडव्याचा दिवस कसा असायचा मुक्ता तुला आठवतोय का ग, तू लहान होतीस तुला नसेल काय आठवत, पण आपले आई वडील ज्यावेळेस होते ना त्यावेळेस आपले आई वडील त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचे, पण आज आपले आई वडील नाही. तुला मी सांगत नव्हतो याच्याकरता, कारण तुला जर वाटलं की आज आपण पोळ्या करूयात, आज आपण गोडाधोडाचं करू आणि खायला खाऊ, तर हा दादा तुझा तितका समर्थ नाही की मी तुला गोडाधोडाचं खाऊ घालू शकतो. एवढा मोठा कुठला अन्याय केला होता, एवढा मोठं कुठलं कार्य केलं होतं की गोडाधोडाचं खाण्याचा सुद्धा अधिकार त्या समाजाला दिला नाही. पण ज्ञानोबराय होते ते, ज्ञानोबराय शांत बसले आणि इवलीशी मुक्ताबाई इतकी संवेदनशील होती ना, ती म्हणू लागली, दादा अरे तुला रडू याच येतंय का रे, की मी तुझ्याकडे गोडाधोडाचं मागेल, तुझ्याकडे पोळ्या मागेल, याच्याकरता तर जर तू नाराज होत असतील, याच्याकरता जर तू रडत असशील ना, तर दादा मी तुझी बहीण म्हणून आज तुला सांगते, जर तुला याकरता रडू येत असेल तर मी आज दिवसभर एक अन्नाचा कण सुद्धा तुझ्याकडे मागणार नाही दादा, पण तू रडू नको. हे कोण सांगतं, एवढीशी मुक्ताई सांगते. पण ज्ञानोबरायांना राहावे ना, ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ता गोडाधोडाचं नाही तर काही हरकत नाही, पण आपण काय करू, मी आळंदीमध्ये जातो, कुठं पोरांना भेटतंय का बघतो, आणि आपण आज मांड खाऊन आपला सण साजरा करूयात. आणि मांडा काय प्रकार असतो हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एक खापराचं भांड लागतं ते मांड भाजण्याकरता, पण त्यावेळेस ते मांड भाजण्याचं खापर सुद्धा ज्ञानोबरायांकडे नव्हतं. म्हणून ज्ञानोबराय आळंदी गावामध्ये गेले, 5 घरं मागण्याकरता गेले. पहिल्या घरामध्ये गेल्यानंतर ज्ञानोबरायांनी आवाज दिला, ओम भगवती भिक्षाम देही. घरामधून घराची मालकीन आली आणि घरामधून मालकीन आल्यानंतर पाहिलं, कोण हा ज्ञाना संन्यासाचा, म्हणून तोंडावरती दार त्या ठिकाणी आपटलं नाही वाढलं. ज्ञानोबरायांच्या अंतकरणामध्ये काय झालं असेल याचं वर्णन मी करू शकत नाही, पण ते स्थितप्रज्ञ होते. ज्ञानोबरायांनी कुठल्याही पद्धतीचा विचार केला नाही, ज्ञानोबराय पुढल्या घराकडे गेले. कुठल्याही घरामध्ये ज्ञानोबराय उभे राहतात आणि आवाज देतात, ओम भगवती भिक्षाम देही. ज्ञानोबरायांकडे पाहिल्यानंतर ती घराची मालकीन आली, अरे आमचा सण खराब करण्यासाठी आलास का तू, पुन्हा दार तोंडावरती लावलं. तिसऱ्या घरामध्ये जातात, चौथ्या घरामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होते. 5व्या घरामध्ये गेल्यानंतर एक करुण हृदयाची माता असते, त्या ठिकाणी ती वाढते ज्ञानोबरायांना कोरान, पण लगेचच त्या ठिकाणी एक घोड्यावरती बसलेला एक गृहस्थ येतो. त्या गृहस्थाचं नाव होतं विसोबा चाटी. आणि तो गृहस्थ आल्यानंतर
ज्ञानोबरायांना विचारतो, काय रे आज आला कशाला इथं? ज्ञानोबराय सांगतात, काका आज सणाचा दिवस आहे, माझ्या छोट्या बहिणीला सणाचं तर खाऊ घालू शकत नाही, पण मांडा खाऊ घालावं म्हणतोय आणि म्हणून कोरांना मागण्याकरता आलो होतो. कुणी दिलं नाही पण एका घरामध्ये मला भेटलं काका. कोरांना इतकं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी विसोबासाठी म्हणतात, अरे गोड धोड खायचंय म्हणता, कोरांना मांड खायचंय म्हणता, कोरांना ग्रहण करतोय, त्याच्यावरती मजा करतोय. त्या विसोबा चाटींच्या अक्षरावरून कळालं की कोरांना, ज्या कोरांनावरती कुत्र सुद्धा माजू शकत नाही त्या कोरांनासाठी विसोबा चाटी म्हणतायत की कोरांना खातोय, कोरांना खायचंय तुला, मांड खायचंय म्हणतो, मजा आजा करायची अशी संन्यासाची पोरं तुम्ही. इतक्या शब्दांमध्ये सुनावलं तरी सुद्धा ज्ञानोबराय काय सुद्धा बोलले नाहीत, पण ज्ञानोबरायांना तो विसवा चाटी म्हणतोय, हा बघू बरं काय त्या झोळीमध्ये, आणि म्हणून डोकावलं आणि झोळी हिसकून घेतली, आणि हिसकून घेतल्यानंतर त्या झोळीतलं संपूर्ण कोरांना जमिनीमध्ये घालून दिलं. एवढ्यावरती तो दुष्ट थांबला नाही, एवढ्यावरती नाही थांबला. कोरांना कल्पना करा काय असतो, कोर्ट ऑफ पीटच ना, पण ते सुद्धा समाजाला दिलं नाही. एवढ्यावरती तो दुष्ट थांबला नाही तर त्या कोरांना उतरला घोड्यावरून, आणि घोड्यावरून उतरल्यानंतर ते कोरांना आपल्या चपलेनं आपल्या पायानं मातीमध्ये कालवलं. का? कारण पडलेल्या कोरांनाचा एक सुद्धा कण यांना भेटला नाही पाहिजे आणि यांचा सण साजरा नाही झाला पाहिजे, इतकी दुष्ट भावना त्यांची होती. नाही सण करून दिला, पण ज्ञानोबरायांवरती भगवंताचीच कृपा म्हणावी. काही बोलले नाही ज्ञानोबराय. एका ठिकाणी जातात, कोरांना पुन्हा भेटत, मांड भाजण्याचं खापर त्यांना आळंदीमध्ये भेटत नाही. नदीच्या पलीकडे जाऊन वाघोली पलीकडच्या गावामधून मांड भाजण्याचं खापर आणतात, आणि ज्ञानोबराय त्या ठिकाणी जातात आपल्या झोपडीमध्ये. हा झालेला घडलेला सर्व प्रकार पाहतात, सर्व प्रकार पुन्हा स्मरणामध्ये आणतात. ज्ञानोबराय तडक निघतात, पळत आपल्या झोपडीमध्ये जातात. पुन्हा मुक्ताबाई आवाज देतात, दादा काय झालं? ज्ञानोबराय काहीच बोलत नाही. ज्ञानोबराय जातात आणि आपल्या ताटीचं दार लावून घेतात. दार लावून घेतल्यानंतर मुक्ताबाई कितीतरी वेळ ज्ञानोबरायांना आवाज देते, दादा दार उघडणार, दादा दार उघडणार, पण ज्ञानोबराय कुठल्याही पद्धतीनं दार उघडत नाही. मुक्ताई त्या ठिकाणी त्या ताटीच्या त्या झोपडीच्या त्या सापटीमधून बघते तर आज अगदी कमलाप्रमाणे असणारा ज्यांचा चेहरा कायम सदैव प्रसन्न असणारा चेहरा, पण आज तो चेहरा फार कोमेजलाय. ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू येत आहेत, आणि हे मुक्ताबाईंनी पाहिलं, आणि पाहिल्यानंतर मुक्ताबाई त्या ठिकाणी वर्णन करतात, दादा अरे आपण संत आहोत, आपण ऋषी मुनींनी दाखवलेल्या परंपरेतली माणसं आहोत दादा, जर समाजाने कुठला जरी अपराध केला ना दादा तरी आपण तो सहन करायचा, समाज विस्तव जरी झाला ना दादा तरी आपण पाण्याचं काम करायचं दादा, समाजाने कुठलाही प्रकारचा त्रास दिला तरी तो आपण आपल्या पोटामध्ये घालायचा. का? कारण आपण योग्य आहोत दादा, आपण सामान्य माणसं नाहीत, आणि योग्याचं काम असतं, योग्य हा पावन मनाचा असतो आणि ज्ञानाचा अपराध सहन करतो. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, दादा योगानंद
पावन मनाचं असावं लागतं दादा. समाजानं कुठला जरी अन्याय केला आपल्यावरती तो आपल्याला सहन केला पाहिजे दादा. आणि म्हणून मुक्ताईनं समजवल्यानंतर ज्ञानोबाला दार उघडतात आणि सांगतात, मुक्ताई काळजी करू नको, तुला मांडं खायचंय ना, खापर नाही दिलं तरी चालेल, काय हरकत नाही. ज्ञानोबाराय मुक्ताईला सांगतात, मुक्ताई मांडं तयार कर. आणि जठराग्नीनं आपल्या जठराग्नीनं अग्नी प्रज्वलित करतात. कोंडवेत त्या ठिकाणी उभे बसतात आणि मुक्ताईला सांगतात, मुक्ता माझ्या पाठीवरती, ज्ञानोबाराय सांगतात माझ्या पाठीवरती मांडं भाज. इतक्या हाल अपेष्ट ज्या ज्ञानोबारायांनी सहन केल्या, कल्पना करा एवढा सगळा अट्टहास करण्याची काय गरज होती. पण एक समाजाचं कल्याण करण्याकरता एवढा मोठा त्यानंतर ज्ञानेश्वरीचा वाघ तयार केला, संपूर्ण समाजाच्या हितासाठी तो स्वाधीन केला. आणि आता ज्ञानोबारायांना वेद लागले ते आपल्या स्वस्वरूपाचे अनुसंधान साधण्याची. ज्ञानोबारायांची ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहात ते संभाळी अशी अवस्था झाली. आणि ज्ञानोबाराय आपल्या मनीचा माणस निवृत्तीनाथांकडे बोलून दाखवतात, दादा या जीवनामध्ये आल्यानंतर माझं सर्व कार्य, जे काही कार्य करायचं होतं ते सर्व कार्य केलं, भगवत धर्माचा प्रचार केला, वारकरी संप्रदायाची स्थापना केली, आता मला आज्ञा द्या. आणि हे शब्द ऐकल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांना अतिशय वेदना होतात, कारण ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाची जाणीव. ज्ञानोबारायांपेक्षा निवृत्तीनाथ महाराज ज्येष्ठ असतात, तरी सुद्धा ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांकडे मागणी मागतात, दादा मला आता समाधी द्या. पंढरपूरला जातात आषाढी एकादशीला आणि भगवंताची आज्ञा मागतात. आज्ञा मागल्यानंतर भगवंत सांगतो, काळजी करू नका, तुमचा सोहळा मी स्वतः पार पाडणार आहे. आणि म्हणून कार्तिकी एकादशीला स्वतः भगवान परमात्मा अष्टमी पासून आळंदीमध्ये येतात. आणि आळंदीमध्ये आल्यानंतर अष्टमी पासून ज्ञानोबारायांचा सोहळा स्वतः भगवान परमात्मा पार पाडतात. अष्टमीच्या दिवशी रात्र कीर्तन, जागर, भजन, भोजनाच्या पंगती, अष्टमी ते नवमी, एकादशीला पूर्ण हरिजागर. एकादशीचा हरिजागर झाल्यानंतर द्वादशीला पारणी सोडतात, पिंपळाच्या पारावरती पंगती बसतात. सत्यभामा, रुक्मिणी माता आदी सर्व सर्व भगवंताच्या स्त्रिया त्या ठिकाणी स्वयंपाक करतात आणि सर्व ज्ञानोबारायांचं मेज सर्व सर्व वारकऱ्यांना खाऊ घालतात. द्वादशी पारणं सुटतात आणि पारणं सुटल्यानंतर त्रयोदशीचा दिवस उजाडतो. त्रयोदशीचा दिवस जसा उजाडतो तसा सबंद समाजाला अतिव अतिव दुःख वेदना त्या समाजाला होत असतात. का असामान्य कृती ज्या ज्ञानोबारायांनी केली आज त्या ज्ञानोबारायांचा विरह आम्हाला होणार होता. ज्ञानोबाराय जाणार आपल्यातून ही कल्पना कोणाला सहन होत नव्हती. पहाटेपासून ज्यावेळेस कोंबड्याने बांग दिले त्यावेळेस पासून सर्व समाज रडू लागला होता. काय करावं कोणाला काही सुचत नव्हतं. सर्वजण इंद्रायणीच्या काठावरती तयार होतात. सर्वजण येतात, स्वतः भगवान परमात्मा ज्ञानोबारायांच्या हाताला धरतात आणि चक्रतीर्थावरती आणतात. ज्ञानोबारायांना स्नान घालतात आणि ज्ञानोबारायांना स्नान घातल्यानंतर त्या ठिकाणी सर्व समाज आसव भरल्या डोळ्यांनी ज्ञानोबारायांचा शेवटचं पाहतो. आणि पाहिल्यानंतर सर्व समाज सिद्धेश्वराच्या पायथ्याशी जातात, नंदीपाशी जातात. तिथे त्या ठिकाणी पुन्हा सुवर्ण पिंपळावरती कीर्तन होत. कीर्तन झाल्यानंतर पुन्हा जेवणाच्या पंक्ती बसतात. आज सर्व ऋषी मुनी सर्व संत ज्ञानोबारांना घेऊन बसतात. स्वतः विठ्ठल भगवान परमात्मा त्या ठिकाणी भगवान परमात्मा देव ज्ञानेश्वर महाराजांना घेऊन बसतात. इकडे अलीकडे दुसऱ्या बाजूला निवृत्तीनाथ महाराज बसतात. ज्ञानोबारायांची ब्रह्मानंदी लागली टाळी. ज्ञानोबाराय देहामध्ये नसतात, पंक्ती वाढलेल्या आहेत, सर्वजण हातात तसेच घेऊन बसलेत. जेवायची सूज नव्हती ज्ञानोबारायांना, काय करावं कळेना. सगळा समाज त्या ठिकाणी वाट पाहतोय, आज ज्ञानोबारांनी पाच घास तरी खावेत आणि काल्यानंतर आमच्यातून निरोप घ्यावा. म्हणून सर्व समाज अगदी करून पूर्ण नयनानं ज्ञानोबारायांकडे पाहतोय. ज्ञानोबाराय देहावरती नाहीत म्हणून देव स्वतः भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला सांगतात, रुक्मिणी ज्ञानोबाराय देहावरती नाहीत, तू त्या ठिकाणी तू त्यांना जेवू घालण्याचा प्रयत्न कर. म्हणून स्वतः रुक्मिणी माता येते आणि स्वतःच्या हातानं भात कालवते आणि भात कालवल्यानंतर वाट पाहतात ज्ञानोबाराय जेवतील, पण ज्ञानोबाराय देहावरती नाहीत. म्हणून विठ्ठल भगवान परमात्मा सांगतो, रुक्मिणी तू ज्ञानोबारायांनी ज्ञानोबारायांना जेवायला घाल, स्वतःच्या हाताने भरव. आणि असं सांगितल्यानंतर रुक्मिणी माता आपला हात घेते आणि घास भरवण्याचा प्रयत्न करते, पण ज्ञानोबारायांना आत्ता तोंड उघडण्याची सुद्धा सूज नव्हती, कारण पूर्णपणे त्या ब्रह्मानंदामध्ये ज्ञानोबाराय विलीन होते. पण ते आणायचं कसं काय देहावरती, जर ज्ञानोबाराय जेवतच नसतील तर समाधी सोहळा होणार कसा काय, ज्ञानोबारायांना समाधी देणार कशी काय. म्हणून
रुक्मिणी माता ज्ञानोबरायांच्या जवळ जातात आणि ज्ञानोबरायांना कानामध्ये एकच सांगतात, तुमची माता जरी देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता गेली असली तरी हा घास तुमच्या आईचा म्हणून स्वीकार करा. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पुन्हा देहावरती येतात आणि देहावरती आल्यानंतर ज्ञानोबराय मजूर 5 घास रुक्मिणी मातेच्या हातचे खातात. आणि आता सर्व समाज जेवायला बसतो, कोणाला जेवण जात नव्हतं पण ज्ञानोबरायांचा आग्रह असल्या कारणानं सर्व समाज थोडं 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 खाऊन घेतो. आणि आता ज्ञानोबरायांना वाटेला लावण्याकडे सर्वांचे डोळे आहेत. सिद्धेश्वराच्या नंदीच्या तिथे त्या ठिकाणी पुरातन अशी गुफा होती, ज्या गुफेमध्ये कपिल मुनींनी सुद्धा साधना केली होती, इंद्रानं ज्या ठिकाणी येऊन तप केले होते, ज्या ठिकाणी यज्ञ केले होते, अशा भूमीमध्ये ज्ञानोबरायांना समाधी देणार होते. भगवान परमात्मा सर्व समाज दायमुकून रडू लागला, कारण हा एवढा मोठा महात्मा, ज्या महात्मा आम्हाला असताना कळला नाही पण जाता जाता आमच्या मनाला चटका लावून गेला, असा महात्मा आज आमच्यातून जाणार म्हणून सर्व समाज दायमुकून रडत होता. ज्ञानोबरायांना जाऊ नका म्हणून विनवण्या करत होता, पण स्वतः भगवान परमात्मा आला म्हणून काही बोलता येत नव्हतं. पण तरी सुद्धा अंतकरणाच्या वेदना कोणाला सांगणार, आणि म्हणून ज्ञानोबरायांना वाटेला लावण्याकडे सगळ्यांचे आता लक्ष गेले. स्वतः आता भगवान परमात्मा ज्ञानोबरायांची तर देह ब्रह्मानंदाला ताळी लागलेली, ज्ञानोबराय देहावरती कधीच आता येऊ शकत नाही, पण ज्ञानोबरायांच्या हाताला एका हाताला देवानं धरलं आणि एका हाताला निवृत्तीनाथ महाराजांना धरलं. देव निवृत्तीयाने धरले दोन एखाद्या बांधल्या तळ्याचा पाट फुटावा आणि पाट फुटल्यानंतर सर्व पाण्याचा ओघ सर्व जिकडे तिकडे पसरावा, तसा सर्व समाजामध्ये एकच हाहाकार माजला, सर्व समाज रडू लागला. आणि ज्ञानोबरायांना घेऊन आता देव भगवान परमात्मा त्या गुफेमध्ये त्या विवरामध्ये प्रवेश करतात आणि प्रवेश केल्यानंतर 3.5 हात खाली उतरतात आणि 3.5 हात खाली उतरल्यानंतर 3.5 हात पुढे चालतात. पुढे चालल्यानंतर ज्ञानोबरायांची समाधी शेत स्वतः भगवान परमात्मा ज्ञानोबराय नामदेव महाराजांच्या मुलांना सांगतात, ती तयार करून घेतात. तयार करून घेतल्यानंतर त्या शेजेवरती ज्ञानोबरायांना बसवतात आणि बसवल्यानंतर ज्ञानोबराय त्या ठिकाणी पद्मासनामध्ये बसलेत, आकाशाकडे तळवेत हाताचे, पायाचे तळवे आकाशाकडे, आणि ब्रह्मानंदामध्ये लीन असणारे ज्ञानोबरायांना भगवान परमात्मा म्हणतोय, ज्ञानोबराय तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. ज्ञानोबराय सांगतात, भगवान परमात्मा मला या ठिकाणी या समाधीमध्ये कायम तुझं चिंतन करण्याची परवानगी दे. आणि म्हणून भगवान परमात्मा तथास्तू म्हणतात. ज्ञानोबराय आज सुद्धा आपल्याकरता त्या समाधीमध्ये त्या ठिकाणी आपल्यासाठी भगवान परमात्माचं चिंतन करतात, भजन करतात. आणि मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी मस्तकावरती हात ठेवतात, पुन्हा ज्ञानोबराय समाधीमध्ये लीन होतात. आणि आता निवृत्तीनाथ महाराज त्या ठिकाणी त्या विवरामध्येच त्या भिंतीला धडक घेतात. देवा कनिष्ठाच्या आधी ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणी उपराटे देवा, आणि असं म्हणून
निवृत्तीनाथ महाराज त्या विवराच्या बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर सर्व समाज रडू लागतो. आता ज्ञानोबरांना आपण समाधीमध्ये बसून आलो, पण ज्ञानोबरांना बसवल्यानंतर सर्व भगवान परमात्मा निवृत्तीनाथ महाराजांना धरून बाहेर आणतात. सर्वांच्या हातात फुलं येत फुलं निवृत्तीनाथांना बाहेर आणल्यानंतर नामदेव महाराज त्या ठिकाणी होते. सर्व समाजांचे डोळे बघितले, सर्व समाजातल्या सर्व एक एक माणसाचे डोळे बघितले आणि निवृत्ती महाराजांनी निवृत्त नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी स्वीकार पुकारलं आणि त्या ठिकाणी जाहीर केलं, नामा म्हणे आता लोभला दिन कर, नामा म्हणे ज्ञानाचा सूर्याचा आता अस्त झाला आणि इतकं ऐकल्यानंतर संपूर्ण समाजामध्ये एकच हाहाकार माजतो, ज्ञानोबराय संपूर्ण समाज टाऊ फोडू लागतो आणि ज्ञानोबराय पुढे नामदेव महाराज पुढे सांगतात, बाप ज्ञानोबरांना सांगायचं, ज्ञानोबराय तुम्ही जे कार्य केलं
जो ग्रंथ आम्हासाठी दिला त्या ग्रंथाचा आम्ही निश्चितपणे अवलंब करू अशी ज्ञानोबरांना शाश्वती द्यायची आणि सर्वांनी देवभाव विवर्जित होऊन ज्ञानोबरांचं चिंतन करायचंय. सर्वांनी टाळी वाजवायची आणि मुखानं नामचिंतन करायचंय. ज्ञान देव तुका.